अपने वीडियो भी ना था क्या? हाँ भाई जो सण आहे तो संपूर्ण भारतामध्ये मोठ्या आनंदाने उत्साहाने मनवला जातो, साजरा केला जातो. या हा सण जो आहे हा सुवासिनीचा खऱ्या अर्थानं सण आहे, परंतु स्त्री पुरुष मुलं मुली सर्व या सणाच्या निमित्तानेच एक महिना अगोदरच पतंग उडवायला लागतात आणि आकाशामध्ये मोठ्या संख्येने आपल्याला पतंग दिसायला लागतात. आकाशात पतंग भिरभिरीत असताना या पतंगाचा दोरा ज्याला आपण मांजा म्हणतो तो कुणाच्या तरी हातात असतो आणि स्पर्धा असते पतंग उडवण्याची. या मांजांमध्ये अडकून अनेक पक्षी जखमी होतात आणि त्यांचे पंख किंवा पाय किंवा मानीजवळ त्यांना इजा होते आणि ज्यामुळे ते मृत्यूमुखी पडतात. गेल्या 15 दिवसामध्ये माझ्याकडे गव्हाणी घुबड, गाय बगडा आणि कोकीड 3 पक्षी 2 आठवड्यामध्ये 3 पक्षी माझ्याकडे जखमी अवस्थेत आले. मी त्याला वाचवू शकलो नाही एवढ्या त्यांना जखमा इजा झालेल्या होत्या. गाय बगड्याची पूर्ण चोचच त्यांनी गमावलेली होती, म्हणजे त्याचं खाण्याचं जे शस्त्र होतं तेच गायब झालेलं होतं. तर आपण पतंग निश्चितच उडवावे, परंतु जर त्या पतंगाचा मांजा तुटत असेल किंवा पतंग कुठं तुटून पडत असेल, आपल्या दृष्टीस पडत असेल, तर तो मांजा गुंडाळून आपण जाळला पाहिजे. तर या प्रसंगी मला अशीच विनंती करायची आहे, पतंग निश्चित उडवा, परंतु शक्यतोवर जर तुमचा मांजा तुम्हाला जर सापडला तुटून पडलेला तर तो त्याची गुंडाळी करा आणि त्याला जाळा. किंवा पतंग न उडवणारे लोक जे आहेत त्यांनीसुद्धा या गोष्टीकडे थोडंसं लक्ष करावं की आपल्याला जर रस्त्यात कुठं मांजा पडून दिसत असेल तर आपण तो मांजा गुंडाळून गुंडाळी करून त्याला जाळावं. माझ्या घरी अनेक पक्ष्यांची घरटी आहेत, त्या घरट्यामध्ये सुद्धा पक्षी हा मांजा गवत मिळत नाही म्हणून मांजा आणतात आणि त्या मांजामध्ये त्यांची पिल्लं अडकतात आणि मृत्यूमुखी पडतात जर आपलं दुर्लक्ष झालं तर. तर आपण या प्रसंगी एक शपथ घेऊया की मला जिथेही कुठं मांजा मिळेल त्याची मी गुंडाळी करून त्याला जाळून टाकेल.